राज्य पूर्व वित्त मंत्री और भाजपा नेता सुधीर मुनगंटीवार मंगलवार को नागपुर आए थे। महाराष्ट्र में चल रही राजनीतिक हलचल पर बीसीएन से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि महाराष्ट्र के राजनीतिक परिस्थिति पर भाजपा वेट एंड वॉच कर रही है। आज मोठा पक्ष नहीं है तो सुरुवाती पासूनच भारतीय जनता पार्टी हा देशातही मोठा आहे राज्यातही मोठा आहे। तीन पक्ष एकत्र आ गए ज्यांच्याकडे 56 विधानसभा सदस्य होत्या 54 विधानसभा सदस्य होते आणि 44 विधानसभा सदस्य होते। भारतीय जनता पार्टीशी ते एकेकटे मुकाबला करू शकत नव्हते म्हणून तिघांना एकत्र यावं लागलं। 24 ऑक्टोबर 2019 चार वाजता बेमानीची घोषणा केली। 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जनतेने 161 विधानसभा निवडून दिव्या सरकार स्थापन करायला आम्हाला कळक दिगा काँग्रेस राष्ट्रवादीला झटका दिगा फटका दिगा झिडकार पण मनात खुर्चीचं प्रेम मनात खुर्चीचं पाप निर्माण झालं। आता व्याजासकट देवतेची परतफेड करताय। भारतीय जनता पार्टीची भूमिका वेट अँड वॉचची यासाठी आहे की साधं शिवसेनेमध्ये खरा गट कोणता? उद्धव ठाकरेजींचा गट खरा आहे की एकनाथ शिंदेंचा गट खरा आहे? यासाठी आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत। राज्यामध्ये असणारी अस्थिर परिस्थिती या अस्थिर परिस्थितीचा परिणाम प्रतिकूल परिणाम हा जनतेवर होऊ नये या दृष्टीने आम्ही लक्ष ठेवून आहे। आमचं काम जनतेला न्याय देण्याचं आहे। जर अस्थिर सरकार आहे म्हणून राज्य कोमात जाता कामा नये जनतेचे प्रश्न प्रलंबित राहता कामा नये या दृष्टीने आम्ही लक्ष ठेवून आहोत।